पारोळा तालुक्यातील भोलाणे येथे 1 जानेवारी पोलीस पाटील दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी निवृत्त पोलीस पाटलांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी तहसीलदार पंकज पाटील, पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे, कृषी अधिकारी SP तवर, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे पारोळा तालुका अध्यक्ष पिरण अनुष्ठान, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पुरवठा अधिकारी अनिल पाटील, पंचायत समिती माजी सभापती चंद्रकांत पाटील, नगरसेवक दीपक अनुष्ठान, राजेंद्र पाटील, पोलीस पाटील संघटना अध्यक्ष दिनकर पाटील, उपाध्यक्ष अशोक पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब पाटील यांनी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासनाचा तिसरा डोळा असून त्यांनी आपल्या गावात तरुण पिढीला व्यसनापासून मुक्त करून गाव दारूमुक्त करण्याचं सांगितलं. तर पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांनी पोलीस पाटील हे साध्या वेशातील पोलीस असून गावातील तंटे, भानगडी आणि घटना पोलिसांना कळवून पोलिसांना मोठी मदत करत असतात. मनात कुठलीही भीती न बाळगता चांगले काम करा, पोलीस तुमच्या पाठीशी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तहसीलदार पंकज पाटील यांनी पोलीस पाटलांना गावात काम करताना अडचणी येत असतात त्या येऊ नये यासाठी उपाययोजनेची गरज असून पोलीस पाटील हे गावात काही शासकीय कामात मदत करत असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव सुखलाल पाटील यांनी तर आभार अध्यक्ष दिनकर पाटील यांनी मानलं. सध्या आमच्याकडे 35 मंजूर पद आहेत तलाठ्यांचे आणि 18 तलाठी कार्यरत आहेत, म्हणजे निम्मेच. प्रत्येक तलाठ्याकडे 250 बोलाने सजेचे जे तलाठी आहेत त्यांच्याकडे 0.5 सजेचा चार्ज आणि 31 डिसेंबर पर्यंत एक टार्गेट दिलं होतं की तुमचे जे साबदारे आहेत ते ऑनलाईन डाटा एंट्रीचं काम आमच्या युद्ध पातळीवर चालू होतं. आमचे प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, मी असेल किंवा आमचे तलाठी असतील, सगळ्यांवर इन्क्रीमेंट स्टॉकची ऑर्डर झाली. 2 इन्क्रीमेंट प्रत्येकाच्या गेल्या, त्या कामात आम्ही पिछाडीवर असल्या कारणाने. आणि ही थोडी आमची तारेवरची कसरत होती, बाजू घेत नाही मी तलाठ्याची. त्यांना सांगेन मी की तुम्ही निदान वाढ तरी ठरवून द्या, कारण की हे 4 गाव ते 4 गाव 8 गाव म्हणजे आठवड्यातही तो एक गाव त्याचा एक्स्ट्रा पडत. ठीक, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो.